आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। The Bernoulli's principle is based on law of conservation of, म्हणजे जे बर्नौलीज प्रिन्सिपल आहे त्याचा कन्झर्वेशन लॉ ऑफ कन्झर्वेशन वर, कोणत्या लॉ ऑफ कन्झर्वेशन वर वर्क करते। ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम। ठीक आहे, त्यानंतर सेकंड दिलेला आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, देन कन्झर्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी आणि कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम। या प्रकारे क्वेश्चन विचारलेला आहे। ओके, आता बर्नौलीज प्रिन्सिपल काय आहे ते बघून घेऊ। ठीक आहे, बर्नौलीज प्रिन्सिपल, ठीक आहे, बर्नौलीज प्रिन्सिपल सांगते की जर एक पाईप आहे, ठीक आहे, आणि पाईप मधून फ्लुइड फ्लो होत आहे, ठीक आहे, आणि हे जे आहे तर पर्टिक्युलर लेवल पासून वरती आहे, म्हणजे हे रेफरन्स लेवल आहे। ओके, आणि फ्लुइड याच्यातून फ्लो होत आहे। ठीक आहे, इकडे क्रॉस सेक्शनल एरिया जे आहे तर वेगळा आहे A1, आणि इकडे जे क्रॉस सेक्शनल एरिया आहे तर वेगळा आहे A2। ठीक आहे, या प्रकारे आणि याच्यातून फ्लुइड फ्लो होत आहे। ओके, आता बर्नौलीज प्रिन्सिपल सांगते की कन्सिडर करा की एवढ्या रिजन मध्ये जे मी इकडे काढलं आहे एवढा रिजन लिक्विडचा, ठीक आहे, याची पर्टिक्युलर हाईट आहे H1 आणि हे जे रिजन आहे हे रिजन ट्रान्सफर होत आहे काही वेळानंतर इकडे। कन्सिडर करा की या प्रकारे, ठीक आहे, हे रिजन इकडे ट्रान्सफर झाला। आता इकडे हाईट वेगळी, क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा, ठीक आहे, तर हे जे रिजन होतं इकडे आधी ते इकडे ट्रान्सफर झाला काही वेळानंतर। ठीक आहे, आणि केसेस काय आहे, याचा क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा, इकडचा क्रॉस सेक्शनल वेगळा, हाईट दोन उभयांची वेगळी। ठीक आहे, तर बर्नौलीज प्रिन्सिपल सांगते की जे या रिजन मध्ये कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, या रिजन मध्ये जे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस प्रेशर एनर्जी, प्लस प्रेशर एनर्जी, आता प्रेशर एनर्जी म्हणजे काय, प्रेशर एनर्जी म्हणजे जेव्हा कधीही ट्यूब मधून लिक्विड फ्लो होते, फ्लुइड फ्लो होते, आणि हे जे फ्लो आहे तर हे प्रेशर अप्लाय केल्याने आलेला आहे। जर हे जे फ्लुइड मध्ये प्रेशर जे फ्लो जे होत आहे ते प्रेशर अप्लाय केल्यामुळे आला आहे, तर जेव्हा कधीही प्रेशर अप्लाय केल्यानंतर फ्लुइड ट्यूब मधून फ्लो होते तर त्याच्याकडे दोन टाईपची एनर्जी असते, एक कायनेटिक एनर्जी आणि दुसरी प्रेशर एनर्जी। ठीक आहे, तर हे प्रेशर एनर्जी आहे। ओके, आता कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस प्रेशर एनर्जी इज इक्वल टू असते कॉन्स्टंट, इज इक्वल टू काय असते, कॉन्स्टंट, हे सांगते बर्नौलीज प्रिन्सिपल। ओके, तर मग काय स्टेटमेंट आहे, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, पर युनिट व्हॉल्यूम का सांगितलं मी, कारण हे जे रिजन आहे हे रिजन कॉन्स्टंट आहे, मग पर युनिट मध्ये किती एनर्जी आहे, तीन टाईपची एनर्जी, प्रेशर एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, पर युनिट व्हॉल्यूम। ठीक आहे, तर हे इकडे इथून इकडे ट्रान्सफर होत आहे, तर मग व्हॉल्यूम सेम आहे। ओके, आणि हाईट चेंज झाली, क्रॉस सेक्शनल एरिया चेंज झाला, तर
इक्वेशन ऑफ कंटिन्युटी पण हे सांगते की क्रॉस सेक्शनल एरिया आणि वेलॉसिटी दोघांचं प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. मग इकडे डेफिनेटली याची वेलॉसिटी इन्क्रीज होणार कारण क्रॉस सेक्शनल एरिया कमी झाला. तर या प्रकारे बर्नौलीज प्रिन्सिपल सांगते की तिन्ही टाइपची एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते. ठीक आहे, तर मग हे बेस आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर मग हेच विचारलेलं आहे आपल्याला की बर्नौलीज प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, ऑप्शन बी जे आहे तर करेक्ट राहणार. ओके, थँक्यू.